काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार भाई जगताप मंचकावर सर्व उपस्थित सर्व आदरणीय नेते आजच्या या श्रद्धांजली प्रसंगी मला डावखरे साहेबांचं अगदी ते महापौर असल्यापासूनची आमच्यामध्ये मैत्री होती. राजकीय दृष्ट्या अनेक गोष्टी खरं तर मी त्यांच्या त्या स्वभावानुसार आमच्यामध्ये असलेलं एक मैत्रीचं नातं त्यानुसार मी बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं शिकत गेलो आणि ती मैत्री थेट मी खालच्या सभागृहामध्ये होतो तेव्हा सुद्धा आणि वरच्या सभागृहामध्ये असताना ते स्वतः तिथे उपाध्यक्ष म्हणून खुर्चीवर बसले असताना ती मैत्री तर टिकून राहिलीच परंतु वरच्या सभागृहामध्ये काम करत असताना अनेक वेळेला सभागृहामध्ये जे गंभीर वातावरण व्हायचं अगदी ज्याला आपण खूप टेन्शनच ज्या वेळेला वातावरण असायचं त्यावेळेला एक व्यक्ती तिथे त्या पदावर बसून एवढं सगळं वातावरण अगदी शांत आणि हसतमुख कसं होईल ही लिलया कामगिरी ही लिलया त्यांच्या मनामध्ये असलेली अगदी त्यांची ती बुद्धिचातुर्य त्यांचा स्वतःचा स्वभाव यामुळे ते अनेक वेळेला आम्हाला सगळ्यांना पाहता आले. कामकाज करत असताना एखादा सदस्य जर एखाद्या विषयावर बोलत असेल आणि त्या विषयाच्या गांभीर्याचं ध्यान ठेवून जर काही कामकाजामध्ये त्यांनी भाग घेतला असेल तर त्याला तात्काळ वरनं त्यांनी चिठ्ठी पाठवून अनेक नवीन सदस्यांना प्रोत्साहित सुद्धा अनेक वेळा त्यांनी केलं आणि म्हणून एक मित्र म्हणून ते आजारी असताना मी अनेक वेळेला मी घरी सुद्धा आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये मी सुद्धा त्यांना भेटलो आणि अगदी घरी असताना मला आठवतंय की 2 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे फार लांबची सुद्धा नाही 2-2.5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे त्याही अवस्थेमध्ये त्यांचा स्वभाव जो होता त्याच्यापर्यंत काही बदल मला असा जाणवला नाही अगदी हसत मुखाने त्या ह्या सगळ्या गोष्टी सांगत होत्या आणि हेही आवर्जून सांगत होते की परत एकदा याच्यातनं मोकळं होऊन आपण सभागृहामध्ये सगळे भेटू अशा प्रकारची भावना ते व्यक्त करत होते आणि म्हणून एक मार्गदर्शक एक अतिशय जवळचा मित्र हे वैयक्तिक माझ्या जीवनामध्ये हरपलंय असं मी म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये. एक मोरोपी राजकारणी आणि एक सभागृहाचं कामकाज करत असताना सभागृह चालवत असताना कशा पद्धतीने सभागृह चालवलं जाईल हे सुद्धा शिकण्याची आम्हाला शिकण्याची संधी मिळाली. या मित्राला आणि या संसदपटूला एक अष्टपैलू संसदपटूला माझ्या कुटुंबियातर्फे या ठिकाणी मी आदरांजली व्यक्त करतो आणि त्याबरोबर काँग्रेस पक्षातर्फे सुद्धा काँग्रेस पक्षातर्फे सुद्धा मी त्यांना या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो.